अध्यक्ष महोदय, ह्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिल पासून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी सेतू केंद्र जे आहेत अनेक वर्षापासून त्यांचे टेंडर संपले आहेत, तर अनेक ठिकाणी ह्या वर्षी एप्रिल 1 तारखेपासून ह्या वर्षी अनेक सेतू केंद्र बंद करण्यात आली आहेत, बंद झाली आहेत आणि त्या बदली महा ई सेवा केंद्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू केले आहेत. सेतू केंद्र बंद का झाले? कारण का त्यांची टेंडर जे आहे ते एप्रिल महिन्यात संपलं, त्याच्यानंतर शासनाकडून रिटेंडर करण्यात आलं, पण एवढ्या जाचक अटी असल्या कारण कोणी त्या ठिकाणी प्लेयर्स पुढे आले नाहीयेत आणि अजूनही महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये सेतू केंद्र सुरू नाहीयेत. त्यामुळे महा ई सेवा केंद्र सुरू करण्यात आली आणि महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून किंवा मुळे लोकांना, लाभार्थ्यांना, विद्यार्थ्यांना, वयस्कर लोकांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. दिवसभर एकतर ते जे महा ई सेवा केंद्र आहेत, आधी सेतू 33 रुपये मध्ये दाखले काढून द्यायचं, आता महा ई सेवा केंद्र मध्ये 100, 200, 300 असे रक्कम त्या ठिकाणी घेतले जात आहेत. त्यामुळे एजंट्स पण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि 1,000, 2,000 रुपये हे लाभार्थ्यांकडून घेत आहेत. महा ई सेवा सेतूची कशी एक ठराविक वेळ असायची, तशी महा ई सेवा केंद्राची कोणतीही वेळ नाही, कधीही उघडतात, कधीही बंद करतात. आणि मुख्य म्हणजे हे जेव्हा दाखले द्यायची वेळ येते, मग ते वयाचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, ते वेळेत देत नाहीत. ते द्यायला 1-1 महिना लावतात. सेतूमध्ये सकाळी अर्ज केल्यावर 2 दिवसात किंवा अगदी संध्याकाळी अर्ज दाखले मिळायचे. महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून दाखले दिले जात नाही, 1-1 महिना लावत आहेत. आणि त्यामुळे ऍडमिशन जी प्रक्रिया आता सुरू आहे, ऍडमिशन होत नाहीत. सोलापुरातली परिस्थिती बघितली तर सोलापुरात कामगार वर्ग एवढा आहे, वण उन्हात फिरून सकाळी 12 ते 2 मध्ये ह्या महिला, खास करून महिला कामगार तिथे उभ्या राहायच्या, चक्कर येऊन पडल्यात. कारण का महा ई सेवा केंद्रवाले स्पीडी रिड्रेसल त्या ठिकाणी एकाही दाखल्याचं करत नव्हते. जवळजवळ सोलापुरातच 25,000 प्रकरणं, मग ती संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ असेल, उत्पन्न दाखल्याची विषय असतील, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, 25,000 प्रकरणं ह्या ठिकाणी पेंडिंग आहेत. तर माझा मंत्री महोदय, आपल्याला पहिला प्रश्न हा आहे की जोपर्यंत ती रिटेंडरिंग होत नाही, जोपर्यंत ज्या जाचक अटी आहे, 36 लाखाचं डिपॉझिट काहीतरी द्यावं लागतं, तोपर्यंत तुम्ही सेतू केंद्र पुन्हा एकदा सुरू ठेवा अशी माझी विनंती आहे आणि ते तुम्ही करणार आहात का? अध्यक्ष मंत्री महोदय, सगळे प्रश्न एकदाच विचारते. दुसरा प्रश्न असा आहे की श्रावणबाळ योजनेसाठी वयाचा दाखला लागतो, पण हल्ली तो प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सिव्हिल सर्जन देण्यास बंद आहे. तो तलाठीच्या माध्यमातून द्यावा लागतो, तिथे आठवड्यातून एकदा डॉक्टर बसला असतो आणि म्हणून श्रावणबाळ योजनेसाठी वयाचा दाखला जो लागतो तो दिला जात नाही आणि त्यामुळे श्रावणबाळ योजनेचा लाभ अनेक जणांना लागत नाही. आणि तिसरा महत्वाचा आणि शेवटचा पॉइंट प्रश्न असणार आहे माझा मंत्री महोदय आपल्याला, की अनेक वर्षापासून उत्पन्न दाखल्याची जी अट आहे, जी मर्यादा आहे, ती 21,000 ठेवली आहे. आता मिनिमम वेजेस प्रमाणे पण दिवसाचा पगार जो आहे तो 300 रुपये, तुम्ही मनरेगाचा पण बघितलं तर ते 27,000 आहे वर्षाचा पगार आणि आपण अजूनही 21,000 अडकलो आहे. तर उत्तर घ्या. तर मंत्री महोदय, मला आपला स्पेसिफिक प्रश्न आहे की ती अट जी आहे उत्पन्नाच्या दाखल्याची 21,000 ती आपण 51,000 करा. मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं की ती 51,000 कराल, तर आपण आज ती घोषणा द्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि ती 21,000 अट जी आहे ती 51,000 आपण कराल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न त्यांनी जो विचारला होता की सोलापूर जिल्ह्यामध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याबद्दल, आता हे गुजरात इन्फोटेक अहमदाबाद या कंपनीला हे काम आपण दिलं होतं, त्याची मुदत संपल्यानंतर 2 वर्षांची मुदतवाढ दिली होती आणि 31 मार्च 2023 ती संपुष्टात आलेली आहे आणि काहीतरी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती, परंतु जाचक अट्टी असल्यामुळं ती त्याला प्रतिसाद मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर मला वाटतं की पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आता ही निविदा काढलेली आहे, त्या ज्या अटी होत्या त्या दुरुस्त करून त्यांनी त्या ही निविदा काढलेल्या आहेत आणि लवकरात लवकर हे काम सुरू होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. त्यामध्ये त्यांना सूचना देण्यात येतील
आणि या विद्यार्थ्यांची सोय होणार नाही, ज्याला दाखले पाहिजे त्यांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने सूचना त्यांना देण्यात येतील. दुसरा विषय जो आहे की श्रावणबाळासाठी जे दाखले मिळण्यामध्ये त्यांना अडचणी येत आहेत त्यामध्ये सुद्धा निश्चितपणानं आम्ही लक्ष घालू. वास्तविक वयाचा दाखला याच्यावरच श्रावणबाळाची योजना आहे, परंतु ज्या म्हाताऱ्या माणसांच्याकडं वयाचे दाखले नाहीत त्यांना फक्त डॉक्टरच्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, तर त्याबद्दल सुद्धा निश्चितपणानं मला वाटतं हे काही फारशी केसेस नाही, कारण प्रत्येकाकडे वयाचे दाखले आहेत. आणि तिसरा जो 21,000 उत्पन्नाची मर्यादा 51,000 करावं अशी अनेक दिवसाची जी मागणी आहे, तुला तुम्ही आता पाहिलं असेल की 1,000 रुपयाची मर्यादा आपण 1,500 रुपये केलेली आहे. त्यानंतर उत्पन्नाचा सुद्धा दाखला 50 वर्षावरच्या व्यक्तीला 5 वर्षापर्यंत आपण त्यांना मदत दिलेली आहे, परंतु 21,000 उत्पन्नाची मर्यादा ही 51,000 करावी अशी जी मागणी आहे. आणि ज्येष्ठ नागरिकाचं वय 65 पासून 60 वर्ष करणं हे टप्प्याटप्प्याने शासन करणार आहे. भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन स्टार्टेड फॉर अकॅडमिक इयर 2023. कोर्सेस ऑफर्ड: मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पीजी कोर्सेस एमटेक, डब्ल्यूआरई. डिप्लोमा कोर्सेस: मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस: मास्टर्स ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. बिगसीची ठळक वैशिष्ट्ये: डिजिटल ग्रंथालयाची सुविधा, मुला मुलींसाठी बस सुविधा, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा, 100% रिझल्ट, 100% प्लेसमेंट असिस्टंट. संपर्क डॉक्टर बी जे पाटील, 9342 45 84 45. पत्ता: केगाव, सोलापूर.